या प्रयोगाचं नाव आहे प्लाझ्मा डिस्चार्ज ग्लोब. तर प्लाझ्मा डिस्चार्ज ग्लोब म्हणजे काय असतं? ॲक्च्युली एक काचेचा गोळा आहे, त्या काचेच्या गोळ्याच्या आतमध्ये व्हॅक्युम आहे, निर्वात पोकळी आहे, आणि त्या व्हॅक्युममध्ये हेलियम, नियॉन, आर्गॉन यांसारखे वायू केंद्राचं मिश्रण हे भरले असतं. तर हे निष्क्रिय वायू जे आहेत ते अतिशय कमी दाबाला आतमध्ये भरले आहेत व्हॅक्युममध्ये, आणि मध्यभागी जो एक इलेक्ट्रोड आहे, एक काळा गोल आहे, त्याच्यावरती अतिशय हाय व्होल्टेज आणि हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिकल सिग्नल आहे. आता हाय व्होल्टेज किती आहे? तर हाय व्होल्टेज आहे जवळजवळ 10 ते 20,000 व्होल्ट, 10 ते 20,000 व्होल्ट या रेंजमध्ये हाय व्होल्टेज. आणि फ्रिक्वेन्सी किती आहे? ते 30 ते 40,000 सायकल पर सेकंद, 30 to 40 kHz. आणि हे हाय व्होल्टेज, हाय फ्रिक्वेन्सी आणि व्हॅक्युम आणि इनर्ट गॅस हे सगळं एकत्र आलं काचेच्या गोळ्यामध्ये, तरच तुम्हाला असं स्पार्क बघायला मिळेल, हे असे स्पार्क बघायला मिळतील. आता इथे एक गमत बघा, या गोळ्याच्या जवळ मी हा टेस्टर आणला, तर काय होतं आहे बघा, हा इथे माझा टेस्टर पेटला. टेस्टर पेटला की लोक काय म्हणतात की अरे बापरे डेंजर आहे, धोका आहे, इथे आपण हात लावला आपल्याला शॉक बसणार आहे. पण प्रत्यक्षात काय होतं बघा, जर मी याला बोट लावलं तर मला शॉक बसत नाही, पण माझ्या अंगामध्ये स्पार्क जातो आहे, माझ्या बोटामधनं स्पार्क जातो आहे बघा. मग आता प्रश्न असं पडतो की बोट लावल्यावर माझ्या बोटाकडे स्पार्क का येतो? तर उत्तर असं आहे की माझं शरीर, बॉडी हे बाजूच्या हवेपेक्षा चांगलं वाहक आहे, बेटर कंडक्टर, म्हणजे माझ्या अंगातून जास्ती करंट जायची क्षमता आहे, आणि त्यामुळे हे सगळे चार्जेस इकडे माझ्या शरीराकडे आकर्षित होतात, कारण माझ्या बॉडी जे पोटेन्शियल आहे ते जवळजवळ 0 आहे, अर्थसारखं आहे. हां, आता इथे जेव्हा आपण बोट लावतो ते आपल्याला शॉक बसत नाही, याचं कारण आपल्या बोटामधनं फार बारीक करंट जातो, अतिशय कमी करंट जातो, एवढा कमी की तो काही मायक्रो एम्पियर एवढा असतो. मायक्रो एम्पियर म्हणजे 10^6 -6 म्हणजे 1/10,00,000. मायक्रो एम्पियर करंट हा आपल्याला सहजपणे आपल्याला सहन करता येतो, आपण आपल्या शरीराला ह्याच्यापासून काही धोका नाही आहे. आता जर मी या टेस्टरला जरी असं पकडलं तरी पण तो पेटतो बघा. आता मी मेटल पकडलं आहे, धातू पकडलं आहे, आणि तरी तो पेटतो आहे, याचं कारण आपण शोधूया. तसंच जर मी ह्याच्याजवळ एक ट्यूबलाईट आणली तर ट्यूबलाईटसुद्धा पेटते, आणि छानपैकी तुम्हाला असा ग्लो दिसतो आहे बघा. आणि गंमत बघा की जर मी इथे हात पकडला आणि ट्यूबलाईट पकडली तर इथे फक्त अर्धी ट्यूबलाईट पेटते आणि अर्धी पेटत नाही आहे. आता तुम्ही विचाराल की याचं कारण काय असावं, तर थोडक्यात सांगता येईल की माझ्या शरीरामुळे एक प्रकारे इथे शिल्डिंग इफेक्ट मिळतो आहे. शिल्डिंग म्हणजे याच्यापुढे ऊर्जा जाऊ शकत नाही आहे, एवढी जाते, एवढा भाग त्यातला फक्त एक्साइटमेंट होतं आहे, एक्साईट होते. आता ॲक्च्युली एक्साइटेशन म्हणजे काय ते आपण बघूया. या ट्यूबलाईटमध्ये काचेच्या नळीमध्ये पांढरी पावडरचा लेअर आहे, थर आहे, आणि या काचेच्या नळीमध्ये व्हॅक्युम आहे, आणि त्या व्हॅक्युममध्ये मर्क्युरी वेपर्स आहेत. मर्क्युरी वेपर म्हणजे पाऱ्याच्या वाफ आहेत, त्या रूम टेम्परेचरला पारा वायुरूपामध्ये असतो हे समजणं कठीण आहे, पण हे फक्त केव्हा शक्य होईल, तेव्हा व्हॅक्युममध्ये असेल, तेव्हा व्हॅक्युममध्ये असेल तेव्हाच तो पारा हा वेपर स्टेटमध्ये असू शकेल. इथे जर मी ट्यूबलाईट याच्याजवळ आणली तर इथे मला ही प्रकाशमान झालेली दिसते. याचं कारण काय की ह्याच्यातनं ऊर्जा बाहेर पडते, कशामध्ये? इन दी फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव किंवा फोटॉन्स. आता ह्यातले फोटॉन समजा ह्या ट्यूबमध्ये आले आणि ते काचेतनं आत शिरले आणि ते मर्क्युरीच्या ॲटमवरती पडले, तर मर्क्युरी ॲटममधले इलेक्ट्रॉन्स हे आतल्या ऑर्बिटमधनं बाहेरच्या ऑर्बिटमध्ये जंप मारतात, उडी मारतात, त्याला म्हणतात एक्साइटेशन. पण ते बाहेर गेले की स्थिर नसतं, परत ते आतमध्ये उडी मारतात, आणि जेव्हा ते आतमध्ये येतात तेव्हा ते बाहेर प्रकाश फेकतात, त्याला म्हणतात फोटॉन एमिशन. आता फोटॉन एमिशन म्हणजे एकतर तो फोटॉन हा विजिबल असेल किंवा तो अल्ट्राव्हायलेटमध्ये असेल, कारण मर्क्युरी ॲटममध्ये अल्ट्राव्हायलेटसुद्धा भरपूर प्रमाणात तयार होतात. मग ही जी अल्ट्राव्हायलेट इन रेडिएशन्स आहेत ती जास्ती प्रामुख्याने ह्या पावडरमध्ये शोषून घेतली जातात, आणि ती पावडर ही आपल्याला दृश्य प्रकाश बाहेर फेकते,
म्हणजे एक प्रकारे पावडरचं काम हे वेवलेंथ शिफ्टर यासारखं आहे. आणि या पावडर ही जर पावडर नसेल आणि जर तुम्ही ट्यूबलाईट बघितली तर तुम्हाला धोका आहे, कारण अल्ट्राव्हायलेट आपल्या डोळ्यांना अतिशय घातक आहेत. पण कधी तुम्ही ट्यूबलाईट पावडरशिवाय बघू शकणार नाही, असू शकत नाही ट्यूबलाईट पावडरशिवाय, धोकादायक. इथे तुम्हाला आणखीन एक गंमत बघायला मिळेल की जेव्हा आपण हा टेस्टर इथे आणतो तेव्हा ह्या हा पण पेटतोय बघा. आता इथे आपण धातू बघडलं तर ह्या पेटतोयचं कारण काय की ह्याच्यातनं ह्याला ऊर्जा मिळते आणि त्या ह्याच्यामध्ये काय नियॉन बल्ब आहे, एक नियॉनचा छोटा लॅम्प आहे आणि त्यात नियॉन वायू भरला आहे व्हॅक्युममध्ये लो प्रेशरला, त्यामुळे त्याच्यामध्ये पण अशीच एक्सायटेशन मिळतात आणि तो पण प्रकाश बाहेर फेकतो. म्हणजे ट्यूबलाईट म्हणा किंवा टेस्टर म्हणा हे ग्लो करतात, याचं कारण या बल्बमधनं त्यांना ऊर्जा मिळते. मग ही ऊर्जा कशी मिळते तर हा बल्ब म्हणजे एक प्रकारचा ट्रान्समीटर आहे. ट्रान्समीटर म्हणजे काय की जो बाहेर विद्युत चुंबकीय लहरी बाहेर फेकतो. आणि हा जो ग्लोब आहे याचं नाव आहे प्लाझ्मा डिस्चार्ज ग्लोब. फक्त एक तीन चार मुद्दे लक्षात ठेवायचे, एक म्हणजे हाय वोल्टेज पाहिजे, दुसरं म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी पाहिजे, तिसरं म्हणजे व्हॅक्युम चांगली पाहिजे, अतिशय लो प्रेशरला 1 or 2 mm ऑफ मर्क्युरी कॉलम, हे गॅस फिलिंग आहे, इनर्ट गॅस पाहिजे, हेलियम नियॉन आर्गॉन किंवा त्यांचं मिश्रण. आणि हा जो काचेचा ग्लोब आहे या ग्लोबचा थिकनेस अगदी कमी असतो, एकदम कमी, 1 mm कमी थिकनेस आहे. हे तुम्हाला सर्व फार मजेशीर वाटेल, याचं कारण यामध्ये हे जे स्पार्क आहेत ना हे हवेमध्ये सगळीकडे विखुरतं आहे असं वाटतं. हे काचेमधनं थोडंसं कंडक्शन असतं, काचेमधनं पण थोडंसं करंट फ्लो असतो आणि तो सराउंडिंग एअर हे डिसिपेट करते. आणि जर मी बोट लावलं तर आपल्या बोटामधनं तो करंट आपल्या शरीरात जातो. आता हाच प्रयोग आपण संपूर्ण अंधार करून बघूया, अतिशय मनोरंजक असा प्रयोग तुम्हाला बघायला मिळेल. इथे टेस्टर जवळ आणला, तो पेटतो आहे आणि हा टेस्टर मी हातामध्ये उलटा पकडला तरी पण तो पेटतो आहे. आता मी एक ट्यूबलाईट जवळ आणली, ती पण पेटते बघा. ट्यूबलाईट पेटते, जर मी अर्धीच ट्यूबलाईट पकडली हातामध्ये तर अर्धीच पेटते आणि इकडचा अर्धा पण भाग पेटतो. फार मजेशीर घटना आहे. धन्यवाद.